बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात उसाला दुसरा हप्ता दोनशे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहन पर अनुदान मिळावं शेती पंपांना दिवसात दहा तास वीज पुरवठा व्हावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला पंधरा मार्च पूर्वी उसाला दुसरा हप्ता मिळाला नाही तर साखर कारखान्यांच्या गोडाऊनमधून एक कणही साखर बाहेर पडू देणार नाही तसंच पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती इथल्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला दरम्यान बावीस मार्चला महावितरणच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्याचा निर्णय मोर्चा नंतर झालेल्या सभेत घेण्यात आला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप शेट्टी यांनी आजच्या सभेत केला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचल्यानंतर मोर्चाचं रुपांतर सभेत झालं यावेळी बोलताना शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा भाव वाढल्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं कृषी पंपांना दिवसात दहा तास वीज मिळावी जुन्या भूमी अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी करावी रासायनिक खतांचे दर नियंत्रणात ठेवावेत अशा मागण्या शेट्टी यांनी केल्या आहेत पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहन पर अनुदान देण्याची तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पात केली नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती इथल्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा अर्थमंत्री तुम्हीच आहात आणि येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही तिसरं बजेट सादर करणार आहात या बजेट मध्ये पन्नास हजार रुपये द्या जर तर चांदोली धरणावरील बंद असलेलं वीज निर्मिती केंद्र सुरू करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज देण्याचा पर्याय शेट्टी यांनी सुचवलाय याबाबत निर्णय झाला नाही तर बावीस मार्चला महावितरणच्या कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्याचा निर्णय शेट्टी यांनी सभेत जाहीर केला राज्यातील चारशे सहासष्ट मेगावॅट वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांचं खाजगीकरण करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला तसंच पंधरा मार्च पर्यंत उसाला दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला नाही तर कारखान्यांच्या गोडाऊन मधून एक कणही साखर बाहेर पडू देणार नाही असा इशारा माजी खासदार शेट्टी यांनी दिलाय दुसरा हप्ता दोनशे रुपये जर साखर कारखान्याने नाही दिला तर पंधरा मार्च नंतर गोडान मतली एक गन सुद्धा साखर बाहेर पडून देणार नाही हाही निर्णय माजी खासदार राजू शेट्टी यांनी बदललेल्या भूसंपादन कायद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला बाजारभावाच्या चौपट जमिनीचा मोबदला देण्याच्या कायद्यात महाविकास आघाडीनं बदल, महा महा बदल करून शेतकऱ्यांचं नुकसान केलंय सरकारनं जुन्याच भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी सर्वे आणि मोजणी होऊ देणार नाही असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवरून शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली केंद्र सरकारनं अनुदानात कपात केल्यामुळं रासायनिक खतांचे दर वाढले आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या घोषणा हवेत विरल्या गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी उत्पादन खर्च दुप्पट झालाय असा टोला शेट्टी यांनी लगावला या पाच झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर पुन्हा रासायनिक खताच्या किमती वाढणार आहे का वाढणार आहेत त्यांनी खत कंपन्यांना सांगितलेलं आहे सबसिडी तर देणार नाहीच पण ज्यादा वेळा खत विकायचं म्हणून खत कंपन्याने खताच उत्पादनच बंद केलेलं आहे म्हणून रासायनिक खताची आहे हे लक्षात आता एखाद्या केंद्रीय टोकला पाहिजे नको राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली होती मात्र निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना मातीत घालायचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलंय अशी खरमरीत टीका माजी खासदार शेट्टी यांनी केली शिवाय सावकार मादनाईक राजेंद्र गड्ड्यांनावर यांनीही राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली यावेळी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे मागण्यांचं निवेदन दिलं या मोर्चात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते